उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर रंगलेल्या खडाजंगीचे उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मुंबईतलं वातावरण तापलंय. फेरीवाल्यांवरून राज ठाकरे विरुद्ध नाना पाटेकर एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतानाच मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे. मुंबई जो अनेक दिन से बांध बनाती है उसमें एक एक चीज मुंबई में बसने वाले अलग अलग राज्यों से आए हुए लोग ये भी मुंबई को महान बना रहे हैं. मुख्यमंत्र्यांच्या ह्याच वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद सुरू झालाय. मुंबई महान बनवण्यामध्ये उत्तर भारतीयांचं तसंच परप्रांतीयांचं योगदान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय डी सिंग चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सध्या मुंबईत काही लोक उत्तर भारतीयांना टार्गेट करतायत अशी व्यथा ह्यावेळी अनेक उत्तर भारतीय नेत्यांनी मांडली. तेव्हा मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. याआधी उत्तर भारतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या जोरदार तूतू मेमे रंगलं होतं. माझ्या दोन वेळेच्या माझ्या त्या भाकरीसाठी मी जर काम करत असेल आणि ते काम मला नसेल तर मी काय करेन. तुम्ही खात असाल तर तुमच्या हातातलं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करू द्या. माझा जर काही ते चुकीचं असेल मला तुम्ही तो इतकी वर्ष का नाही तुमच्या कॉर्पोरेशननी ते डिमार्केशन केलेली. फेरीवाल्यांची काही चूक नाही आहे, चूक तुमची आमची आहे. महात्मा नाना पाटेकर काहीतरी बोललेत नाही ते वेलकम मध्ये भिकत होता ना भाज्या आलू लेलो कांदे लेलो त्याला लगेच फेरीवाल्यांचा पुळका आला. माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करायचं बंद करावं नाना पाटेकरने. आता नाना पाटेकरांनी पुन्हा एकदा ह्याच मुद्द्यावरून राज ठाकरेंना मार्मिक टोला लगावलाय. आता तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत होता ना सर, मी मागून राहिलो. त्यामुळे प्रत्येकाला जे वाटतं ते मांडण्याचा अधिकार आहे. तर ते मी मांडलं, मला काय वाटतं, कोणी काय बोलायचं मी कसं ठरवणार, नाही का. त्यामुळे अर्थातच मनसेचं पित्त पुन्हा एकदा खवळलंय. मुख्यमंत्री फडणवीस आणि नाना पाटेकर यांना भैयाभूषण पुरस्कार दिला पाहिजे अशी उपरोधिक मागणी मनसेनं केली आहे. उत्तर भारतीयांवरून होणारे हे राजकारण नजीकच्या भविष्यात आणखी टीपेला भिडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.